सांगतो सध्या नाही, सध्या पार्टी आंबा आहे त्या दोन अडीच नाही ते बघू दोन अडीच जमते का बालाजी श्रीमंत पांढरे. किती एकर कांदा केला? 3 एकर कांदा केलाय. काय काय अवस्था आता सुद्धा? अवस्था काय, जो कांदा सुरू लावून आता जवळजवळ 3-3.5 महिने आपण कांदा पोचला केला, जवळजवळ 3 लाख रुपये खर्च झाला आपला 3 एकरामध्ये. मग कांदा काढणीला आल्यानंतर आपण कांदा काढला, कांदा काढल्यानंतर मी पहिला लॉट 200 बॅगचा भरून पाठवला, 200 बॅगचा लॉट भरून पाठवल्यानंतर आपल्याला 200 बॅगचं बिल आलं 12,000 रुपये आणि आपला खर्च झाला वाहनाचं भाडं भाडं हे 15,000 रुपये. इथून न्यायची हमाली ही असं, तर माझ्या हातात ती पैसे यायच्याऐवजी वाहन पाठवून 200 बॅग पाठवून मला 3,000 रुपये मला पदरचे भरावे लागले. त्याच्यामुळे नंतरचा कांदा मी काय बाजारात पाठवायचा प्रयत्नच केला नाही. सगळा वावरातच आहे, झाडाखाली आहे, इकडं आहे तिकडं आहे, कांदा पडलेला आहे जागेवर सोडून चालला आहे, पिशवी पोती भरलेले आहेत जागेवर नासून चालले आहेत. आता काय कुठं मार्केटला पाठवायची इच्छा राहिलेली नाही, कारण पाठवून जर पदरून पैसे भरावे लागत असतील तर कांदा बाजारला पाठवायचा कशाला? काय भाव आहे मार्केटला? मार्केटला काय 2-1.5 रुपये कांदा विकला चाललाय. पंचनामा वगैरे काय? पंचनामा झालेला नाही, कुणी अधिकारी आलेला नाही, काय नाही. एकतर कांदा काढायला वेळेस पाऊस मरणाचा होता, त्या पावसामध्ये पळापळी केली, जागाजागी केली, पदरचे पैसे खर्चून नियोजन केलं, पण काय कुठलंच हाती लागलं नाही. शेवटी कांदा भिजायला लागलाय, जागेवर सडायला लागलाय, 3 लाख रुपये खर्च झालाय. अक्षरशः आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे मी. मागणी काय? मागणी एकच आहे की बाबा आमचा जी कांदा काढायची वेळ आली ती शासनाने जी काही मुदत दिली होती की एप्रिलची काहीतरी 20 तारखेपर्यंत मुदत होती त्याला, पण आपला कांदाच एप्रिलच्या 20 नंतर काढायला सुरुवात केल्यामुळं ती मुदतीत आपण ती अनुदानाचं काही कागदपत्र देऊ शकलो नाहू, अनुदानाला आपण पात्र राहत नव्हतो. त्याच्यामुळं आणि डुप्लिकेट कुठल्या तरी मागच्या पावत्या जोडायचं आपल्या तत्वात नसल्यामुळं आपण काहीतरी डुप्लिकेट धंदा केला नाही. आमचं म्हणणं हीच आहे की बाबा जी मुदत होती तुमची 20 एप्रिलची, तर आता जी सध्या आमचा जी कांदा चालू आहे ह्याला सुद्धा तुम्ही मुदत वाढ द्यावी. आम्हाला नवीन लोकांना ते ॲप्लिकेशन करता यावं, अर्ज करता यावा, ही आणि आम्हाला ही का 300-350 रुपये म्हणजे काहीच नाही. आज 3 एकर कांद्याला 3 लाख रुपये खर्च करून जर 300-350 रुपयानं क्विंटल माग काय काय मिळणार आहे शेतकऱ्याला? कमीत कमी 500 रुपये क्विंटल माग जर अनुदान शेतकऱ्याला दिलं पाहिजे.